Good morning, students. Now here we are also discuss about how to prepare the cash book through the issuing of the shares and cash collected from the shareholders. म्हणजे या ठिकाणी आपण काय पाहणार आहोत, तर या ठिकाणी ज्यावेळेस शेअर्स इश्यू केल्यानंतर जमा झालेले कॅश असेल त्याच्यानुसार आपल्याला कॅश बुक या ठिकाणी तयार करावं लागेल. मग आता हे कॅश बुक कसं तयार होईल, त्यानंतर त्याचा नेक्स्ट पॉईंट आहे या ठिकाणी त्याचं शोईंग इन टू द बॅलन्स शीट, हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. मग आता येतं त्यासाठी आपण एक प्रॉब्लेम पाहूयात. पंत लिमिटेड इन्व्हायटेड ॲप्लिकेशन्स फॉर 50,000 इक्विटी शेअर्स ॲट रुपीज 50 इच. पंत लिमिटेडनं 50,000 इक्विटी शेअर्ससाठी ॲप्लिकेशन मागवलेले आहेत. एका शेअरची इक्विटी शेअरची किंमत आहे 50 रुपये, विच आर पेएबल ॲज ऑन ॲप्लिकेशन रुपीज 20. ॲप्लिकेशन बरोबर 20 रुपये या ठिकाणी पेएबल करण्यासाठी आणि पे करण्यासाठी आणि शेअरहोल्डर्सला सांगितलेलं आहे. ऑन अलॉटमेंट शेअर अलॉट झाल्यानंतर त्याच्याबरोबर 10 रुपये शेअरहोल्डरनं देणं आवश्यक आहे. ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल 20 रुपीज. ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल 20 रुपीज, म्हणजे फर्स्ट आणि फायनल कॉल बरोबर किती 20 रुपये या ठिकाणी भागधारकांनी भरणं आवश्यक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं रुपीज 50 इट्स कलेक्टेड बाय द पंत लिमिटेड इन द फॉर्म ऑफ with the application rupees 20, with the allotment rupees 10, and with the first and final call rupees 20. Then the company received applications for 60,000 shares. The director accepted the application for 50,000 shares and rejected the rest. म्हणजेच या ठिकाणी 50,000 shares या ठिकाणी इक्विटी शेअर्स इश्यू केलेले आहेत, परंतु ॲप्लिकेशन रिसिव्ह झालेत किती 60,000 शेअर्स, परंतु 50,000च काय केलेले आहेत ॲप्लिकेशन कंपनीनं ॲक्सेप्टेड केलेले आहेत, आणि राहिलेले जे काय 10,000 असतील दे ऑल्सो रिजेक्टेड बाय द कंपनी. शो जर्नल एंट्रीज इफ द कंपनी रिफंडेड द ॲप्लिकेशन मनी अँड टू रिजेक्टेड द ॲप्लिकंट्स अँड अलॉटमेंट मनी वॉज रिसिव्ड फॉर 45,000 शेअर्स. मग आता इथं मुद्दा काय आहे, तर या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी ॲप्लिकेशन रिसिव्ड झाल्याची एंट्री करावी लागेल. म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार, इन द बुक्स ऑफ पंत लिमिटेड जर्नल एंट्रीज आपण जर्नल तयार करून घेऊयात. जर्नल या ठिकाणी कॉलम फर्स्ट कॉलम सिरियल नंबर ऑब्लिक डेट, त्यानंतर पर्टिक्युलर्स, त्यानंतर LF डेबिट क्रेडिट. फर्स्ट कॉलम येईल तुमचा डेट ऑब्लिक सिरियल नंबर, डेट नसेल तर सिरियल नंबर या ठिकाणी आपण टाकू शकतो. त्यानंतर पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम इज आवर पर्टिक्युलर्स, थर्ड कॉलम इज LF, दॅट मीन्स द लेजर फोलिओज, देन डेबिट इन ब्रॅकेट रुपीज, देन नेक्स्ट कॉलम इज आवर क्रेडिट इन ब्रॅकेट रुपीज. देन फर्स्ट एंट्री, पहिली एंट्री कुठली होईल, तर पैसे मिळाल्याची एंट्री. कशाचे पैसे, तर ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड. आता इथं मुद्दा असा आहे, ज्यावेळेस या ठिकाणी लोक किंवा शेअरहोल्डर्स असतील, ते शेअरहोल्डर्स या ठिकाणी पंत लिमिटेडचे शेअर्स काय करतील, खरेदी करतील, त्यावेळेस या ठिकाणी किती जणांनी खरेदी केलेले आहेत, तर या ठिकाणी 60,000 शेअरहोल्डर्स असतील, तर 60,000 शेअरहोल्डर्सनं काय केलेले आहेत, पंत लिमिटेडचे शेअर्स इक्विटी शेअर्स हे खरेदी केलेलं म्हणल्यापेक्षा त्याला ॲप्लायड केलेलं आहे. इन सिम्पल वर्ड त्याला ॲप्लायड केलेलं, म्हणजे थोडक्यात समजण्यासाठी आपण ते टर्म वापरतो आहे. आता इथं त्याचं आपण ॲनालिसिस बघूयात. पंत लिमिटेड कोण आहे, इश्युअर ऑफ द शेअर्स. त्यांनी काय इश्यू केलेलं आहेत, इक्विटी शेअर्स इश्यू केलेले आहेत. कुणी, पंत लिमिटेडनं. किती इश्यू केलेले आहेत, तर 50,000 शेअर्स ऑफ रुपीज. एकाची किंमत किती आहे, तर 50 रुपये. एका शेअरची किंमत किती आहे, 50 रुपीज. त्यानंतर ॲप्लिकेशन रिसिव्ड झालेले आहेत कुणाला, पंत लिमिटेडला ॲप्लिकेशन रिसिव्ड झालेले आहेत 60,000. म्हणजे याचा अर्थ काय,
तर 60,000 शेअर होल्डर्स असतील किंवा लोक असतील किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन त्यामध्ये असू शकतात, म्हणजे 60,000 ॲप्लिकेशन पंत लिमिटेडला रिसीव झालेले आहेत. मग आता पंत लिमिटेडनं काय केलेलं आहे, तर पंत लिमिटेडनं ₹50 इन्स्टॉलमेंटमध्ये या ठिकाणी त्याचं काय केलेलं आहे, डिवायडेशन केलेलं आहे. मग पहिला इन्स्टॉलमेंट कुठला आहे, ॲप्लिकेशन, म्हणजे ॲप्लिकेशन बरोबर किती रुपये द्यायचे त्या ठिकाणी, तर ₹20 पर शेअर. शेअर अलॉटमेंट झाल्यानंतर त्या अलॉटमेंट बरोबर किती रुपये द्यायचे, तर या ठिकाणी अलॉटमेंट बरोबर ₹10, अलॉटमेंट बरोबर ₹10. तो प्रॉब्लेम आपण बघूयात. ऑन अलॉटमेंट ₹10 अँड ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल ₹20. ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल ₹20, फर्स्ट ऑन फायनल कॉल ₹20. मग इथं काय होणार आहे, तर कंपनी हॅज रिसिव्ड कॅश ऑफ ₹, किती रुपयाची कॅश कंपनीला मिळेल, तर ॲक्च्युअलमध्ये 60,000 × 20. म्हणजे पहिली एंट्री कुठली करावी लागेल, तर आपणाला ॲप्लिकेशनचे पैसे मिळाल्याची एंट्री या ठिकाणी करावी लागेल. त्यानंतर सेकंड एंट्री या ठिकाणी कुठली करावी लागेल, तर तुमची या ठिकाणी अलॉटमेंट असेल ते अलॉटमेंट मेड ड्यू आणि या ठिकाणी एक्सेस शेअर्स असतील ते एक्सेस शेअर्स अमाऊंट आर ऑल्सो रिफंडेड, त्याची एंट्री करावी लागेल. त्यानंतर अलॉटमेंट अमाऊंट ड्यूची एंट्री आणि दुसरी एंट्री आपणाला एक्सेस मनी असेल ती एक्सेस मनी या ठिकाणी रिफंड केल्याची एंट्री आणि त्याचबरोबर ॲप्लिकेशन हे इक्विटी शेअरला ट्रान्सफर केल्याची एंट्री असेल. त्यानंतर अलॉटमेंट मनी रिसिव्ड झाल्याची एंट्री आणि ही एंट्री या ठिकाणी आपणाला करावी लागेल. म्हणजे अशा पद्धतीनं ती एंट्री काय होईल, तर या ठिकाणी आपण बघूयात. एंट्री या ठिकाणी पहिली एंट्री 60,000 ॲप्लिकेशन रिसिव्ड झाल्याची एंट्री, पैसे मिळालेत म्हणजे कॅश कम्स इन किंवा रिसिव्हर ऑफ द कॅश कोण आहे, तर बँक आहे, म्हणजे बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. किती, तर 60,000 इक्विटी शेअरचे ₹20 पैसे मिळाले, म्हणजे डेबिट कॉलममध्ये 12 लाख येईल आणि क्रेडिट कॉलममध्ये 12 लाख. नॅरेशन काय येईल, तर बीइंग द ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड फॉर 60,000 शेअर्स ऑफ ₹20. म्हणजे पहिली एंट्री काय होईल, तर बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट, बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. आता किती आहेत शेअर्स, तर 60,000 शेअर्स आहेत, म्हणजे ॲप्लिकेशन रिसीव झालेले 60,000 आहेत, त्याचं ₹20 प्रमाणे म्हणजे 12 लाख रुपये हे या ठिकाणी पंत लिमिटेडला रिसिव्ड होतील. 12 लाख रुपीज आर ऑल्सो रिसिव्ड बाय द पंत लिमिटेड. नॅरेशन काय येणार, बीइंग ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड ऑफ 60,000 शेअर्स ऑफ ₹20 ही झाली नॅरेशन. दुसरी एंट्री काय होणार, तर दुसरी एंट्री करत असताना या ठिकाणी आपणाला एक्सेस अमाऊंट असेल ते एक्सेस अमाऊंट या ठिकाणी रिफंड करायचं. म्हणजे कॅश गोज आउट, म्हणजे गिवर ऑफ द कॅश कोण असणार आहे, बँक असणार आहे, म्हणजे बँक काय येईल या ठिकाणी, तुमचं क्रेडिटला येईल. म्हणजे एंट्री होत असताना आपणाला ते ॲप्लिकेशन असेल ते ॲप्लिकेशन आपणाला इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करावे लागतील. मग ते ट्रान्सफर करताना कसं करणार, तर त्याची एंट्री या ठिकाणी होईल इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू ट्रान्सफर कुठं करणार, टू शेअर कॅपिटल, टू शेअर कॅपिटल अकाउंट आणि टू बँक अकाउंट. टू काय येणार, बँक अकाउंट. मग इथं टू ॲप्लिकेशन ऑफ शेअर
तर काय येणार इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंटला किती येणार, तर 12 लाख येईल. ट्रान्सफर करताना शेअर कॅपिटल अमाऊंट किती ट्रान्सफर होईल, जेवढी ॲक्च्युअलमध्ये रिसिव्ड झाली असेल तेवढीच, आणि रिफंड किती करावे लागेल, तर 2 लाख रुपये हे या ठिकाणी रिफंड करावे लागतील. हे 2 लाख कसे आले तर वर्किंगमध्ये आपण बघूयात. तर या ठिकाणी 50,000 शेअर्स सच या ठिकाणी अलॉट केलेले आहेत, म्हणजे त्यांचं या ठिकाणी रिफंड अमाऊंट होणार किती, 60 - 50,000 म्हणजे या ठिकाणी किती, 10,000 शेअर्सची या ठिकाणी काय होणार आहे अमाऊंट रिफंड होईल. मग 10,000 × ₹20 केलं, 10,000 × ₹20 इज इक्वल टू अमाऊंट किती आली, ₹2 लाख, म्हणजे ही 2 लाख रुपीज अमाऊंट काय होणार आहे रिफंड टू शेअरहोल्डर्सला रिफंड होईल. परंतु कोणत्या, दोज शेअरहोल्डर्स डू नॉट अलॉटेड द शेअर्स बाय द पंत लिमिटेड, म्हणजे पंत लिमिटेडनं ज्या भागधारकांना या ठिकाणी शेअर्स दिले नसतील, तर अशा या ठिकाणी शेअरहोल्डर्सना ते पैसे असतील, ते पैसे हे या ठिकाणी काय केले जातील, परत केले जातील. बिकॉज ऑफ द शेअर, बिकॉज ऑफ द शेअर्स इज नॉट अलॉटेड टू दॅट पर्टिक्युलर शेअर होल्डर्स. बिकॉज वाय, बिकॉज ऑफ द ओव्हर सबस्क्रिप्शन इज देअर, म्हणजेच या ठिकाणी लिमिटेशन आहे, शेअर्स किती द्यायचं त्याचं लिमिटेशन आहे. परंतु ॲप्लिकेशन रिसिव्ड होताना या ठिकाणी ओव्हर सबस्क्रिप्शन झालं असल्यामुळं साहजिकच या ठिकाणी तिथं अलॉटमेंट करताना जेवढे इश्यू केले असतील तेवढे या ठिकाणी अलॉटमेंट या ठिकाणी होईल. म्हणून या ठिकाणी 10,000 शेअर्स जे असतील ते पैसे या ठिकाणी काय केले जातील, परत केले जातील. ॲप्लिकेशन मनी असेल ते ॲप्लिकेशन मनी इज रिफंडेड टू द शेअरहोल्डर्स, म्हणजे ती एंट्री या ठिकाणी आपण केलेली आहे. आता त्यानंतर पुढचा या ठिकाणी मुद्दा काय येतो बघा, नेक्स्ट पॉईंट आहे रिफंड केल्याची एंट्री. त्यानंतर त्याचं या ठिकाणी नॅरेशन काय येणार, तर या ठिकाणी नॅरेशन येईल बिंग तर आपण या ठिकाणी असं सुद्धा म्हणू शकतो, बीइंग शेअर अलॉटमेंट ड्यू ऑन 50,000 शेअर्स अँड ॲप्लिकेशन मनी रिफंडेड, असं सुद्धा या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे या ठिकाणी काय ना, नॅरेशन बीइंग शेअर अलॉटमेंट मेड फॉर 50,000 शेअर्स अँड एक्सेस रिफंडेड, एक्सेस अमाऊंट ऑन ॲप्लिकेशन इज रिफंडेड. त्यानंतर पुढची एंट्री कुठली होईल बघा, पुढची एंट्री तर इक्विटी शेअर्स असेल ते इक्विटी शेअर्सचं अलॉटमेंट केल्याची एंट्री. मग ते अलॉटमेंट केल्याची एंट्री काय होईल, तर इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट बिईंग अलॉटमेंट अमाऊंट ड्यू ऑन 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इज ॲज पर शेअर, म्हणजे ₹10 per share अमाऊंट किती येणार आहे, 50,000 × 10 इज इक्वल टू किती आलं, 5 लाख. आता इथं प्रश्न असा आहे, आता अलॉटमेंट मनी ड्यू त्याची एंट्री या ठिकाणी आपण केली, अलॉटमेंट मनी ड्यूची, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये इथं कॅश रिसिव्ह झाली का, झालेलं नाही, म्हणजे अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री काय होते, तर इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू काय येणार, टू शेअर कॅपिटल अकाउंट. आता इथं ड्यूची एंट्री किती येणार, तर या ठिकाणी 50,000 × 10 म्हणजेच किती येणार आहे, 10 लाख रुपीज ह्या ठिकाणी अलॉटमेंटबरोबर कंपनीला मिळाले पाहिजेत, मेड ड्यू, ड्यूची एंट्री आहे. परंतु ॲक्च्युअलमध्ये कॅश रिसिव्ह झाली का, इथं रिसिव्ह झालेलं नाही, मग इथं या ठिकाणी एंट्री कुठली झाली, अलॉटमेंट मनी या ठिकाणी काय, बिईंग अलॉटमेंट अमाऊंट ड्यू ऑन 50,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹10 पर शेअर ऑफ ₹10 नॅरेशन इथे येईल या ठिकाणी त्या पद्धतीनं. चौथी एंट्री, आता ॲक्च्युअल अलॉटमेंट मनी मिळाल्याची एंट्री. आता ॲक्च्युअलमध्ये किती शेअर्सचे या ठिकाणी पैसे मिळाले आहेत अलॉटमेंटचे, तेवढीच या ठिकाणी आपणाला या ठिकाणी
एंट्री ती अमाउंट असेल ती अमाउंट दाखवावं लागेल. मग इथं बघा, तर या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये बँक अकाउंट डेबिट, त्यानंतर कॉल्स इन एरियर्स अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. बघा, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट क्रेडिट अमाऊंट किती येणार, 5 लाख. इथं या ठिकाणी अमाऊंट चुकली आपली, तर 50,000 × 10 रुपीज आहे, त्यामुळे या ठिकाणी 5 लाख अमाऊंट येईल, 5 लाख. आता इथं बँक अकाउंट डेबिट त्यानंतर कॉल्स इन एरियर्स अकाउंट डेबिट, कॉल्स इन एरियर्स अकाउंट डेबिट टू काय येणार, टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. बँक अकाउंट डेबिटला किती येणार, तर या ठिकाणी 45,000 शेअर्सचेच पैसे मिळालेले आहेत. म्हणजेच अलॉटमेंट मनी ड्यू टू पंत लिमिटेड, म्हणजे पंत लिमिटेडला शेअर्स अलॉटमेंट मनी मिळाल्याची एंट्री आपण इथे करतो आहे. म्हणजे 45,000 × 10 रुपये केलं की 450,000 एवढीच कॅश या ठिकाणी रिसीव्ह झाली, म्हणजे बँक अकाउंट डेबिटच्या कॉलममध्ये 450,000 एवढी अमाऊंट येईल. त्यानंतर तुमचं कॉल सिनॅरियस म्हणजे काय, अनपेड अमाऊंट बाय शेअर होल्डर्स ऑन अलॉटमेंट, म्हणजेच या ठिकाणी कंपनीनं अलॉटमेंटबरोबर जे मागवलेले 10 रुपये असतील, त्या 10 रुपये 50,000 शेअर होल्डर्सनं देणं आवश्यक आहे. त्यापैकी 45,000 भागधारकांनी फक्त काय केलेले आहेत, ते 10 रुपये प्रमाण अमाऊंट दिलेले आहे. राहिलेले 5,000 असतील, ते 5,000 भागधारकांनी 10 रुपये अलॉटमेंटचे या ठिकाणी दिलेले आहेत, दिलेले नाहीत. मग ते जे काय अनपेड अमाऊंट असेल अलॉटमेंटची, त्याला आपण कॉल सिनॅरियस म्हणतो, ती आली 50,000. असे या ठिकाणी शेअर अलॉटमेंटचे अमाऊंट किती आहे, 5 लाख. म्हणजे 5 लाख मिळायला पाहिजे होते, परंतु मिळाले किती, 4,50,000. मग नॅरेशन या ठिकाणी त्या पद्धतीने येईल, बिईंग अलॉटमेंट मनी रिसिव्ड फॉर 45,000 शेअर्स ॲट ₹10 पर शेअर. म्हणजे अशा पद्धतीनं ही या ठिकाणी आपली ही एंट्री या ठिकाणी झालेली आहे. आता त्यानंतर नेक्स्ट जो काय आपण पॉईंट पाहणार आहोत, तो या ठिकाणी कॅशबुक, म्हणजे हाऊ टू प्रिपेअर द कॅशबुक बाय द थ्रू द इशुईंग ऑफ दॅट पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन्स, जर्नलाइज द रिमेनिंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ कंपनी, प्रिपेअर द कॅशबुक. आता प्रॉब्लेम आपण वाचूयात. द दिल्ली आर्टवेअर लिमिटेड, दिल्ली आर्टवेअर लिमिटेड इशूड 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच अँड 1 लाख प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच. द शेअर कॅपिटल वॉज टू बी कलेक्टेड ॲज अंडर. म्हणजे काय आहे, तर दिल्ली आर्टवेअर लिमिटेड ही एक कंपनी आहे. ह्या कंपनीनं 50,000 इक्विटी शेअर्स, एका शेअरची किंमत 100 रुपये याप्रमाणे ते शेअर्स इश्यू केलेले आहेत. त्याच पद्धतीनं 1 लाख प्रेफरन्स शेअर्स, एका प्रेफरन्स शेअरची किंमत 100 रुपये हे सुद्धा या ठिकाणी काय केलेले आहेत, इश्यू केलेले आहेत. अशा पद्धतीनं त्या कंपनीचं शेअर कॅपिटल असेल ते कंपनीनं कसं कलेक्ट केलेलं आहे, त्याचं या ठिकाणी आपल्याला डिस्क्रिप्शन किंवा इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. मग ऑन ॲप्लिकेशन इक्विटी शेअरचे किती, 25 रुपये, प्रेफरन्स शेअरचे 20 रुपये. ऑन अलॉटमेंट इक्विटी शेअरचे अलॉटमेंटबरोबर 20 रुपये कंपनी घेणार आहे, प्रेफरन्स शेअर्स अलॉटमेंटबरोबर कंपनी 30 रुपये घेणार आहे. फर्स्ट कॉल इक्विटी शेअर्सचे फर्स्ट कॉल या ठिकाणी 30 रुपये मागवणार आहे, प्रेफरन्स शेअरचं फर्स्ट कॉल 20 रुपये प्रमाणे मागवणार आहे, आणि फायनल कॉल इक्विटी शेअर बरोबर 25 रुपये आणि प्रेफरन्स शेअर बरोबर 30 रुपये. म्हणजे इक्विटी शेअर्स ह्या चारीची टोटल केली, 25 + 20 किती आले, 45 आणि 30 75, 75 आणि 25 100, 100 रुपये या ठिकाणी या पद्धतीनं कंपनी मागवेल इक्विटी शेअरचे. प्रेफरन्स शेअरची बेरीज करूयात, 20 आणि 30 50, 50 आणि 20 70, आणि 70 आणि 30 100.
या पद्धतीनं प्रेफरन्स शेअरचे ते 100 रुपये दिल्ली आर्टवेअर लिमिटेड हे कलेक्ट करणार आहे. त्यानंतर बघा, ऑल दीज शेअर्स वेअर सबस्क्राईब्ड, म्हणजे ऑल दीज शेअर्स वेअर सबस्क्राईब्ड म्हणजे ओवर सबस्क्रिप्शनसुद्धा नाही आणि अंडर सबस्क्रिप्शनसुद्धा नाही. मग आता इथं एक प्रॉब्लेम काय आला, तर ओवर सबस्क्रिप्शन नाही, अंडर सबस्क्रिप्शन नाही, म्हणजे नो डाऊट 50,000 इश्यू असतील, 50,000 ॲप्लिकेशन रिसिव्ड, 1,00,000 प्रेफरन्स शेअर्स इश्यू असतील, तर 1,00,000 या ठिकाणी ॲप्लिकेशन रिसिव्ड असं आपण समजू शकतो. म्हणजे नॉट अंडर सबस्क्राईब्ड ऑर नॉट ओवर सबस्क्राईब. त्यानंतर पुढे एक सांगितलेलं आहे, फायनल कॉल वॉज रिसिव्ड ऑन 42,000 इक्विटी शेअर्स अँड 88,000 प्रेफरन्स शेअर्स, प्रिपेअर द कॅश बुक अँड जर्नलाइज द रिमेनिंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ द कंपनी. म्हणजे काय करायचं आहे, प्रिपेअर द कॅशबुक तयार करायचे आणि त्याचं या ठिकाणी जर्नल एंट्रीसुद्धा या ठिकाणी आपणाला करायचे आहेत. आता इथं कॅशबुक तयार करत असताना त्याचबरोबर जर्नल एंट्री या ठिकाणी तयार करत असताना कशा पद्धतीनं जर्नल एंट्री करायची, रिमेनिंग जर्नल एंट्री म्हणजे नेमकं काय, तर या ठिकाणी आपणाला तो मुद्दासुद्धा एक लक्षात घ्यावा लागेल. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा आता इथं मुद्दा काय आहे, आता इथं फक्त एंट्री करत असताना ह्या बुक्समध्ये आपणाला दिसतंय की जे काय रिमेनिंग एंट्रीज असतील, म्हणजे विद आफ्टर द कॅश कलेक्टेड, म्हणजे कॅश बुकमध्ये कॅश रिलेटेडच्या ट्रान्झॅक्शनच्या रेकॉर्डिंग एंट्री केल्या असतील, आणि दुसरे जे काय रिमेनिंग एंट्री असतील त्या रिमेनिंग एंट्री ह्या जर्नल एंट्रीमध्ये या ठिकाणी केलेल्या आहेत. म्हणजे कॅशबुकमध्ये रेकॉर्डेड ओनली द कॅश ट्रान्झॅक्शन हे तुम्ही 11वीपासून शिकलेला आहात. म्हणजे इन टू द कॅशबुक वी आर ऑल्सो रेकॉर्डेड द कॅश ट्रान्झॅक्शन ओनली. मग आता इथं दिल्ली आर्टवेअर लिमिटेड कॅशबुकची डेबिट साईड म्हणजे कुठली, रिसिप्ट, आणि क्रेडिट साईड म्हणजे कुठली आली, पेमेंट साईड आली. म्हणजेच यू आर ऑल्सो नोन, व्हेरी नोन, डेबिट म्हणजे काय, तर कॅशबुकचं कॅश कम्स इन, म्हणजे कॅश कम्स इन, आणि क्रेडिट साईड म्हणजे काय, क्रेडिट साईड म्हणजे काय, तर कॅश गोज आउट. आता इथं कॅश गोज आउट असणार नाही, डायरेक्ट तो काय येईल, कॅशचा क्लोजिंग बॅलन्स येईल. आता आपण या ठिकाणी दिल्ली आर्टवेअर याचं या ठिकाणी काय करूयात, कॅशबुक तयार करूयात. दिल्ली आर्टवेअर त्याचं आपण पहिल्यांदा या ठिकाणी काय करणार आहोत, तर पहिल्यांदा या ठिकाणी प्रॉब्लेमचं ॲनालिसिस करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे ॲनालिसिसमध्ये काय करतो आपण, तर ॲनालिसिसमध्ये या ठिकाणी प्रामुख्यानं आपण ती कंपनीचं नाव घेतो. कंपनीचं नाव घेतल्यानंतर त्याचं या ठिकाणी ॲनालिसिसमध्ये कुठले शेअर्स या ठिकाणी इश्यू केलेले आहेत ते पाहतो, त्या शेअरची किंमत पाहतो. किंमत पाहिल्यानंतर कॅश कंपनी कशी कलेक्ट करणार आहे त्याचंसुद्धा या ठिकाणी पाहतो, आणि नंतर मग आपण या ठिकाणी त्याचं ॲनालिसिस या ठिकाणी पूर्ण करतो. म्हणजे दिल्ली आर्टवेअर लिमिटेड या ठिकाणी कॅशबुक डेट नसल्यामुळे ठिकाणी काय प्रॉब्लेम येणार नाही, तर आपण डायरेक्ट कॅशबुक तयार करू. पर्टिक्युलर्स रुपीज पर्टिक्युलर्स रुपीज लेफ्ट हँड साईड इज आवर डेबिट साईड अँड राईट हँड साईड इज आवर क्रेडिट साईड. देन वी आर ऑल्सो इंडिकेट डेबिट अँड क्रेडिट. ओके, नो डाऊट.
all are also recorded into the कॅश बुक डेबिट साईड. त्याचं रिझन काय? तर इथं कॅश कंपनीला रिसिव्हडच होणार आहे. आपण कोणाच्या पुस्तकामध्ये या ठिकाणी एंट्री करतो आहे? इन द बुक्स ऑफ दिल्ली आर्टवेअर लिमिटेड. इन द बुक्स ऑफ दिल्ली आर्टवेअर लिमिटेड. दिल्ली आर्टवेअर लिमिटेडच्या बुक्समध्ये आपण एंट्री करतो आहे, कॅश बुक तयार करतो आहे. कोणाच्या पुस्तकामध्ये? दिल्ली आर्टवेअरच्या. मग दिल्ली आर्टवेअरनं हे शेअर्स इश्यू केलेले आहेत, त्यामध्ये कुठले आहेत? तर इक्विटी शेअरसुद्धा आहेत. इक्विटी शेअर किती आहेत? इक्विटी शेअर्स इश्यू ऑफ द इक्विटी शेअर्स आय थिंक सो 50,000 शेअर्स आहेत. 50,000 शेअर्स ऑफ रुपीज 100 इच, ऑफ रुपीज 100 इच, प्रत्येकाची किंमत किती आहे? 100 रुपये. त्यानंतर प्रेफरन्स शेअर्स किती? 1 लाख ऑफ रुपीज 100 इच, ऑफ रुपीज 100 इच. आता हे कलेक्शन ऑफ 100 रुपीज समजण्यासाठी आपण बघूयात. कलेक्शन ऑफ रुपीज 100. मग त्यामध्ये ॲप्लिकेशन, इथं आपणाला ॲनालिसिस करताना 100 रुपये दोन्हीचं, म्हणजे प्रेफरन्स शेअर्स असेल किंवा इक्विटी शेअर्स असेल, त्यामध्ये 3 कॉलम करूयात आपण. इन्स्टॉलमेंट म्हणजे काय? तर ॲप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल अँड फायनल कॉल, दीज आर ऑल्सो कॉल द इन्स्टॉलमेंट. इक्विटी शेअर्स आणि दुसरा शेअर्स आहे प्रेफरन्स शेअर्स. त्यामध्ये पहिलं ॲप्लिकेशन, त्यामध्ये इक्विटी शेअर्सचे किती आहेत? तर इक्विटी शेअर्स बरोबर 25 रुपये, 25 आणि 20, इथे किती येणार? रुपीज 25, आणि इथं येईल अमाऊंट रुपीज 20. त्यानंतर अलॉटमेंट बरोबर किती अमाऊंट आहे? तर अलॉटमेंट बरोबर अमाऊंट आहे 20 आणि 30, रुपीज 20 आणि रुपीज 30. त्यानंतर पुढचं इन्स्टॉलमेंट आहे, कुठलं आहे? तर फर्स्ट कॉल रुपीज 30, रुपीज 20. देन फायनल कॉल रुपीज, इक्विटी शेअरची अमाऊंट किती आहे? तर रुपीज 25 अँड रुपीज 30. Then we are also discuss here prepare the cash book and generalize the remaining transactions in the books of company. म्हणजे कॅश बुक्स रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स असतील तर त्याचं रेकॉर्डिंग कॅश बुकला करा, आणि राहिलेले जे काय ट्रान्झॅक्शन्स असेल ते राहिलेले ट्रान्झॅक्शन्स या ठिकाणी एंट्री ही कुठं करा? तर जर्नल एंट्रीमध्ये करा. मग या ठिकाणी पहिली जर्नल एंट्री काय असते? तर ॲप्लिकेशन रिसिव्ह झाल्याची एंट्री. आता पहिली जर्नल एंट्री करत असताना ॲप्लिकेशनचे पैसे मिळाल्याची एंट्री ते बघण्यापूर्वी आपल्याला काय करावं लागेल? तर किती शेअर्सच्या ॲप्लिकेशन या ठिकाणी रिसिव्ह झालेल्या आहेत, म्हणजे 50,000 इक्विटी शेअर्स आहेत तर ॲप्लिकेशन किती रिसिव्ह झालेले आहेत किंवा सबस्क्राईब किती केलेले आहेत इक्विटी शेअर होल्डर्सनं, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा हा या ठिकाणी हा जर्नल एंट्री करत असताना आपणाला या ठिकाणी पाहावा लागतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? तर व्हेनेवर ॲट दॅट टाइम यू आर ऑल्सो रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ द कंपनी, ॲट दॅट टाइम वी नो दॅट वी नो दॅट
हाउ मच इज द कॅश रिसिव्ड ऑन ॲप्लिकेशन, हाउ मच इज द कॅश रिसिव्ड ऑन अलॉटमेंट अँड हाऊ मच इज द कॅश रिसिव्ड ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल, वी आर ऑल्सो रेकॉर्डेड इन टू द डेबिट साईड ऑफ अँड कॅश बुक इन द बुक्स ऑफ दिल्ली आर्टवेअर. म्हणजे दिल्ली आर्टवेअरच्या कॅशबुकच्या डेबिट साईडला आपण काय करणार आहे, ते या ठिकाणी त्याची त्याचं या ठिकाणी रेकॉर्डिंग करणार आहे. मग आता पहिल्यांदा आपण कॅशबुक या ठिकाणी तयार करूया. पण कॅशबुक तयार करत असताना या ठिकाणी कॅश रिलेटेड जे काय ट्रान्झॅक्शन्स असतील ते कॅशबुकला रेकॉर्डिंग करायचे आहेत, आणि जे काय रिमेनिंग ट्रान्झॅक्शन्स असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲप्लिकेशन मनी इज ट्रान्सफर टू द शेअर कॅपिटल अकाउंट, अलॉटमेंट मनी किंवा अलॉटमेंट इज ट्रान्सफर टू द इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, फर्स्ट कॉल अमाऊंट किंवा फर्स्ट कॉल अमाऊंट इज ट्रान्सफर टू द शेअर कॅपिटल अकाउंट, देन फायनल कॉल अमाऊंट इज ट्रान्सफर टू द शेअर कॅपिटल अकाउंट, ऑल दीज एंट्रीज आर ऑल्सो रेकॉर्डेड इन टू द जर्नल इन द बुक्स ऑफ आर्टवेअर लिमिटेड. मग इथंसुद्धा त्याच पद्धतीने एंट्री केलेली आहे बघा. तर या ठिकाणी पहिलं इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू काय येणार, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, जेज टू क्रेडिट टू शेअर कॅपिटल ऑन अलॉटमेंट ऑफ इक्विटी शेअर्स ॲट रुपीज 45 पर शेअर. मग त्यामध्ये ॲप्लिकेशनचे 25 रुपये आणि 20 रुपये अलॉटमेंटचे, म्हणजे अलॉटमेंट ॲज पर द डायरेक्शन्स ऑफ द डायरेक्टर्स रिझॉल्युशन्स नंबर आणि त्याची डेट ह्या ठिकाणी इथे घेता येईल. हे इक्विटी शेअरचं झालं. त्याच पद्धतीनं प्रेफरन्स शेअरचं तुम्ही सेपरेट एंट्री केली तरीसुद्धा चालू शकते. ह्याला आपण असंसुद्धा म्हणू शकतो, ॲप्लिकेशन मनी इज ट्रान्सफर टू द इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, अलॉटमेंट मनी इज ट्रान्सफर टू द इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, त्यानंतर प्रेफरन्स शेअर्स ॲप्लिकेशन मनी इज ट्रान्सफर टू द प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट, प्रेफरन्स शेअर्स अलॉटमेंट मनी इज ट्रान्सफर टू द प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. अशा पद्धतीनं ह्या जर्नल एंट्री आपण करू शकतो. त्यानंतर फर्स्ट कॉल अमाऊंट इज ट्रान्सफर टू द इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, प्रेफरन्स शेअरचा सुद्धा फर्स्ट कॉल असेल तो फर्स्ट कॉल या ठिकाणी ट्रान्सफर होईल. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी एंट्रीज ह्या आपणाला कराव्या लागतील. आता कॅशबुकची एंट्री करत असताना पहिलं काय करावं लागेल, तर या ठिकाणी आपणाला एंट्री कशी होईल, तर बँक अकाउंट डेबिट किंवा कॅश अकाउंट डेबिट टू काय येणार आहे, शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. मग शेअर ॲप्लिकेशन अकाउंट म्हणजे कॅशबुकच्या डेबिट साईडला आपण काय म्हणणार आहे, तर या ठिकाणी टू डेट दिली असेल तर ती डेट आपण टाकू शकतो, परंतु डेट दिली नसल्यामुळे डायरेक्ट आपण डेबिट क्रेडिट दोन कॉलम घेतलेले आहे. टू काय येणार, टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. मग किती शेअरचे पैसे आहेत, तर 50,000 शेअर्स इंटू रुपीज, ॲप्लिकेशनबरोबर किती रुपये मागवलेले आहेत, तर आपणाला या ठिकाणी दिसते 25, म्हणजे रुपीज 25 इच प्रत्येकी. तर अमाऊंट कॉलममध्ये तुमची अमाऊंट येईल इथंसुद्धा या ठिकाणी बघा. तर 50,000 × 25 म्हणजे 12,50,000. 12,50,000 इज रिसिव्ड ऑन द ॲप्लिकेशन ऑफ इक्विटी शेअर, म्हणजे इक्विटी शेअरच्या ॲप्लिकेशनबरोबर कंपनीला 12,50,000 मिळाले. त्याचबरोबर टू प्रेफरन्स शेअर ॲप्लिकेशन अकाउंट, टू प्रेफरन्स शेअर ॲप्लिकेशन अकाउंट, त्याचे किती, तर 1,00,000 शेअर्स आहेत इंटू रुपीज त्याच्याबरोबर किती, 20 रुपये इंटू रुपीज ट्वेंटी इच म्हणजे किती आलं, 1,00,000 × 20 या ठिकाणी 20,00,000 rupees आर ऑल्सो रिसिव्ड ऑन द प्रेफरन्सेस ॲप्लिकेशन, म्हणजे 20,00,000 रुपये कंपनीला हे या ठिकाणी कशाबरोबर मिळणार आहे, तर प्रेफरन्सेस जे इश्यू केले असतील त्याच्या ॲप्लिकेशनबरोबर हे कंपनीला 20,00,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतर अलॉटमेंट, म्हणजे या ठिकाणी टू काय येणार, टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट आणि टू प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट, कुठं, कॅशबुकच्या डेबिट साईडला.
टू इक्विटी शेयर अलॉटमेंट अकाउंट टू इक्विटी शेयर अलॉटमेंट अकाउंट इन ब्रैकेट अमाउंट कि है तो यह 50,000 शेयर्स से इंटू रुपीज अलॉटमेंट बराबर कि 20 ईच इंटू 20 ईच एंड त्यानंतर टू प्रेफरन्स शेयर्स अलॉटमेंट अकाउंट इन ब्रैकेट 1 लाख इंटू रुपीज 30 ईच फिफ्टी थाउजंड इंटू 20 म्हणजे अमाऊंट किती येणार आहे ती इक्विटी शेअर अलॉटमेंटची 10 लाख आणि 1 लाख इंटू 30 म्हणलं किती येणार आहे 30 लाख म्हणजे इथं 10 लाख आणि इथं किती 30 लाख 10 लाख अँड 30 लाख देन नेक्स्ट then we are also discuss त्यानंतर या ठिकाणी इंटू द नेक्स्ट लेक्चर वी आर ऑल्सो कंटिन्यू दिस प्रॉब्लेम थँक्यू थँक्यू व्हेरी मच